आषाढीचा फराळ नामदेवा घरी झाला. द्वादशी आणि त्रयोदशीला नामदेवांच्या संगाती पंढरपूरचा सारा परिसर या भावंडांनी निरखला. पौर्णिमेला सकाळी काल्याचं कीर्तन झालं. चतुर्दशीला वाळवंटी हरिनामाचा जागरही झाला होता. सारे वारकरी आता आपापल्या गावाकडे निघाले होते. ज्ञानदेवाला हाती धरून नामदेव मंदिरात आले. नंदादीपाच्या शांत प्रकाशात देवाची साजरी मूर्ती शोभत होती. ज्ञानदेवानं त्या मूर्तीला साष्टांग प्रणिपात घातलं. नामदेव म्हणाले, ज्ञानदेवा, सकळ सौख्याचा हा मेरुमणी डोळा भरून साठव. त्याच्या नेत्रातील अपार करुणा हृदयात कवटाळून घे. कैवल्याचा हा पूर्ण पुतळा तुला कसा दिसतो? तुझ्या स्वतःसारखा का? या नंदादीपाच्या ज्योतीसारखा का? आकाशाच्या निळ्या रंगासारखा? तुला जसा दिसेल ना तसाच त्याला आळव. नामदेवा, हे रूप जसं आहे ना तसंच दिसतंय मला. भक्ताच्या अपार करुणेनं व्यापलेलं, पुंडरिकाच्या अपरंपार भक्तीनं वेढलेलं, योगीजनांनाही दुर्लभ असं हे पूर्ण परमेश्वराचं दैदिप्यमान स्वरूप आहे. ज्ञानदेव देवाचं सुगुण वर्णन करू लागला. प्रतिभेचा हात धरून शब्दकळा मदतीला आली. ज्ञानदेव आनंदानं गायला लागला. योगिया दुर्लभ दुर्लभ योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी तो म्या देखिला साजणी योगिया दुर्लभ दुर्लभ योगिया दुर्लभ. देखिला 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 माये देवांचा तो देव माये देवांचा तो देव देखिला 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 नामदेवांचा निरोप घेऊन निवृत्तीनाथ आपल्या भावंडांना घेऊन निघाले. सोपाना निवृत्तीनाथांच्याही पुढे पुढे धावत होता. पांडुरंगाच्या दर्शनामुळे सारेजण भारावले होते. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. देवाच्या द्वारी क्षणभर उभं राहून चारी मुक्ती आपल्याला साधल्या असंच प्रत्येकाला वाटत होतं. प्रत्येकजण हरिनामाचा गजर करत होता. साऱ्यांच्या मनात अपार पांडुरंग भक्ती उमललेली पाहून सर्वात पाठीमागं राहिलेला ज्ञानदेव भारावला. सारेजण त्याच्या भोवती थबक जमले. नामदेवानं प्रीतीची भेट म्हणून दिलेले पाषाणाचे टाळ ज्ञानदेवानं पडशीतून बाहेर काढले आणि त्या टाळांच्या तालावर ज्ञानदेव हरिनामाचं संकीर्तन करायला लागला. साधी येल्या
ज्ञानदेवाच्या साऱ्या चित्तवृत्ती या हरिनावानं अंतर्बाह्य व्यापल्या. साऱ्या संभ्रमाची शांती झाल्यामुळं तो पूर्णानंदात होता. कुणी हेटाळलं झिडकारलं तरी तो मुखी श्रीहरीचं मधुर नाम उच्चारत असे. कुणी कौतुक केलं तर तो त्याला हरिभक्तीचे अभंग ऐकवत असे. रात्रंदिवस पंढरीच्या पांडुरंगाच्या ध्यासात ज्ञानदेव निमग्न राही. साऱ्या सृष्टीचक्रामाग त्याला पांडुरंगाची सगुण मूर्ती दिसे. चंद्रताऱ्याने चमचमणारा आकाश हे पांडुरंगाच्या आधारावरच अधांत्री उभा आहे असं त्याला भास होई. युगानुयुग वाहणारी नदी पांडुरंगाच्या प्रेरणेनं सागराकडे जाते असं त्याला वाटे. किलबिलणारे पक्षीगण मुखानं या हरिनामाचा जयघोष करतायत. वारा हरिनामाचा गुंजारव करतोय. ऋतुचक्राप्रमाणे फुलझाड श्रीहरीच्या पायावर पडण्यासाठी उमलतायत असं त्याला भासायला लागलं. तो करुणाकर गोविंद दिसत नव्हता तरी जाणवत होता. सगुण आणि निर्गुण दोन्ही हरिस्वरूपात एकरूप झालेले दिसले की ज्ञानदेव अभावितपणे गायला लागायचा. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, तुझ सगुण म्हणो के निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो के निर्गुण रे. अनुमानेना 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 श्रुति नीति नेति भर्ति गोविंद रे, श्रुति नीति नेति भर्ति गोविंद रे, तुझ सगुण म्हणो के निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो के निर्गुण रे. दृश्य म्हणो की अदृश्य रे, तुझ दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एक गोविंद रे, दृश्य अदृश्य एक गोविंद रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. अनुमाने ना अनुमाने अनुमाने ना श्रुति नेति नेति म्हणते गोविंद रे, श्रुति नेति नेति म्हणते गोविंद रे, तुझ सगुण म्हणो के निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो के निर्गुण रे. व्यक्त म्हणो की अव्यक्त रे, तुझ व्यक्त म्हणो की अव्यक्त रे, व्यक्त अव्यक्त एक गोविंद रे, व्यक्त अव्यक्त एक गोविंद रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने श्रुति नेति नेति म्हणते गोविंद रे, श्रुति नेति नेति म्हणते गोविंद रे, तुझ सगुण म्हणो के निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो के निर्गुण रे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, बाप रखमा देवी वरू, बाप रखमा देवी वरू, विठ्ठलू रे, तुझ सगुण म्हणो के निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो के निर्गुण रे. अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने ना श्रुति नेति नेति म्हणते गोविंद रे, श्रुति नेति नेति म्हणते गोविंद रे, तुझ सगुण म्हणो की.
क्षेत्र पैठण, माघातल्या कडाक्यातल्या थंडीत पैठणचे ग्रामकुलकर्णी कृष्णाजी पंत यांच्याबरोबर या चारही भावंडांनी गोदावरीच्या घाटावर प्रवेश केला. अर्धोदय पर्व असल्यामुळं घाटावर स्नानासाठी यात्रेकरूंची गर्दी झाली होती. मुखाने हरिनाम घेत साऱ्यांनी गोदास्नानं उरकली, कृष्णाजी पंतांनी संध्या केली आणि या चारही भावंडांना घेऊन ते नागेश्वराच्या मंदिराशी आले. खालच्या ओवरीत चारी मुलं बसली आणि गणेश भट्ट कृष्णाजी पंत सभामंडपात आले. नागेश्वराच्या याच सभामंडपात विद्वत सभा भरली होती. काशीचे सुप्रसिद्ध विद्वान केवलशास्त्री मध्यभागी उच्चासनावर बसून वेद आणि कर्मकांड याविषयी वैदिकांशी चर्चा करत होते. या वैदिकांच्या मध्ये विठ्ठलपंतांना ग्रामण्य देणारे गणेश भट्ट पैठणकरी होते. चारी मुलं ओरीत बसली होती. कृष्णाजीवंत धर्मसभेत आले आणि त्यांनी धर्मसभेसमोर प्रस्ताव मांडला. आचार्य, आज एक नवा निर्णय आपल्याकडून आम्हा वैदिकांना हवाय. मी विषय आपल्यासमोर मांडतो, आपली अनुज्ञा असेल तर आपण सकल विद्वानांशी त्यावर चर्चा करावी. अहो पंत, धर्मनिर्णय घेण्यासाठीच अर्धोदय पर्वाच्या या मुहूर्तावर ही धर्मसभा आयोजित केली आहे. आपण कोणताही आडपडदा न ठेवता आपला विषय धर्मसभेसमोर मांडावा. आचार्य, माणसाची सावली पडून यज्ञाचा प्रसाद विटाळतो का? ते त्या माणसाच्या कर्मावर अवलंबून आहे कृष्णाजी पंत. म्हणजे माणसाच्या सावलीनं धर्माचं अवमूलन होत नाही तर? नाही, वेदमंत्रानुसार माणूस हा परमेश्वराचा अंश आहे, मात्र दुराचरण या वेदोक्त माणसाला अभिप्रेत नाही. म्हणजे माणसाचा सदाचार धर्माला अभिप्रेत आहे तर? सदाचारी माणूस वर्णाश्रमातील कुठल्याही वर्णाचा असला तरी त्यामुळे धर्माचं अवमूलन होत नाही हे आपण साऱ्यांना मान्य आहे तर? आपलं म्हणणं योग्यच आहे. सदाचार म्हणजे सद्धर्म हे तर वेदानेच सांगितलंय, पण आपण का आज विचारताय? सुपुत्राच्या आशेनं माझे मेहुणे मुद्गल शास्त्री यांनी आळंदी क्षेत्री पुत्रकामेष्टी केली. यज्ञीय प्रसादावर एका सदाचरणी बालकाची सावली पडली आणि त्यामुळं तो प्रसाद विटाळला. त्या सदाचरणी बालकाला मंडपात प्रवेश दिला म्हणून आळंदीच्या ब्राह्मणांनी मुद्गल शास्त्र्यांच्यावर ग्रामण्य केलंय. पैठणून तसं आज्ञापत्रही धाडण्यात आलंय. कृष्णाजी पंतांनी मूळ विषयाला तोंड फोडलं. कृष्णाजी पंत, म्हणजे आपण त्या पाखंडी संन्याशाच्या संततीबद्दल बोलत आहात तर? हो, संन्याशाची ही मुलं सदाचारी आहेत आणि सदाचाराची सावली पडून धर्म विटाळत नाही हे आत्ताच आपण सगळ्यांनी मान्य केलंय. पंत, सदाचार म्हणजे पाखंडीपणा नाही. संन्याशानं प्रजाजनन करणं हा सदाचार होत नाही. संन्याशाची संतती ही कितीही सदाचारी असली तरी जन्मतःच भ्रष्ट आहे. पण यासाठी आपणच दिलेलं प्रायश्चित्त विठ्ठलपंतांनी घेतलंय. धर्मानं दिलेलं प्रायश्चित्त जो शिरसावंद्य मानतो त्याला पाखंडी कसं म्हणावं? पण आज हा प्रश्न या धर्मसभेत उकरून काढायचं कारणच काय? ती चारी मुलं शुद्धीपत्र मिळवण्यासाठी आज आले तिथं. असं कुठं आहे ती संन्याशाची संतती? संन्याशाच्या रसिकतेची फळं एकदा पाहू दे तरी आम्हाला. कृष्णाजी पंत निवृत्ती ज्ञानदेवाला सभामंडपात घेऊन आले. निवृत्ती आणि ज्ञानदेवांनी दोघांनीही ब्रह्मवृंदाला साक्षातपणे पाठ घातला. शांतपणे ज्ञानदेव म्हणाला, भूदेव, सर्वाभूती एकच परमेश्वर मानतो हीच वेदांची शिकवण आहे ना. मग आमच्या सावलीनं धर्माचं अवमूलन होतं हे बुद्धिवादाला पटत नाही. आपण कृपा करून मुद्गल शास्त्रांना शुद्धीपत्र देऊन टाकावं. वेदांचा अर्थ तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त माहिती आहे, तुझ्याकडून शिकायची आवश्यकता नाही. नाव काय तुझं? मला ज्ञानदेव म्हणतात आणि हे माझे ज्येष्ठ बंधू आणि गुरु निवृत्तीनाथ. वा, नावं तर मोठी छान आहेत. ज्ञान आणि निवृत्ती मोक्षाची दोन्ही साधनं जवळ दिसत आहेत तुमच्या. आत्म्याचं संपूर्ण ज्ञान होऊन मोक्षप्राप्ती होण्यासाठी गुरुकृपेची आवश्यकता असते भूदेव. भूदेव, सर्वत्र समानतेनं व्याप्त असलेल्या श्रीहरीविषयी पूर्ण भावयुक्त धैर्यरूप धारण करून ज्याचं अंतःकरण राहिलाय तो श्रीहरी स्वरूपावरच बसलेला असतो. हा परमात्मा ज्ञानरूप आहे आणि ह्या ज्ञानरूप परमात्म्याच्या ठाई एकरूप होण्याचं भाग्य मला गुरुकृपेनं लाभलंय. अरे, हे तर वेदोक्त महावाक्यांचं प्राकृतात भाषांतर केलंस तू. हा अधिकार तुला दिला कोणी? अपौरुषेय वेद हरिभजनाच्या आमिषानं प्राकृतात आणणं हा गुन्हा आहे. तुला तुझ्या गुरुनं सांगितलं नाही का? वेद माणसाच्या शांतीसाठी सौख्यासाठीच लिहिले गेले ना. मग हरिभजनासाठी आपापल्या भाषेत त्याचा उपयोग केला तर बिघडलं कुठं? वेदांचं प्राकृतात रूपांतर धर्माला अभिप्रेत नाही, पण हरिभजन अभिप्रेत आहे ना. भूदेव, हे कलियुग आहे आणि कलियुगात हरिभजनानंच मोक्षाची प्राप्ती होते असं भागवतकार व्यासही सांगतात.
कृते अध्यायते विष्णु त्रेतायां यजतो मखै द्वापारे परिचर्यायां कलौ तत् हरि कीर्तनं। प्राकृतातली ही उक्ती धर्माला मान्य करायला हरकत नसावी। पुराणातले दाखले देऊन आपल्या ज्ञानाने आम्हाला दिपू नकोस ज्ञानदेवा। चराचर सृष्टीत एकच परमेश्वर भरून उरलाय हे तुझं म्हणणं तुला सिद्ध करावं लागेल। जे चिरंतन सत्य आहे ते सिद्ध कशाला करायला हवं? एवढ्यात पाठीवर पाण्याची पखाल वाहणाऱ्या एक रेडा मंदिराशी आला। त्याच्याकडे बोर्ड दाखवून गणेश भट्ट म्हणाले, या पाठीवरून पाणी वाहणाऱ्या रेड्यात आणि तुझ्यात एकच ब्रह्मतत्व आहे, म्हणशील का तू? का नाही म्हणणार? जर वेदोक्त महावाक्य खरे असतील तर माझ्याप्रमाणे या रेड्यातही ब्रह्मचैतन्य असायलाच हवं। माझ्याप्रमाणे त्याला शरीर आहे, वेदना आनंद समजणारा अंतःकरण आहे, पायात चलनवलनाच्या प्रेरणा आहेत। माझ्याप्रमाणे या रेड्यातही ब्रह्मतत्व असायलाच हवं। हे बघ, तुझं हे म्हणणं प्रामाण्याशिवाय आम्ही मान्य करू शकत नाही। जी वेदोक्त महावाक्य माझ्याशी तू म्हणालास ती या रेड्यानेही बोलायला हवी। तू आणि रेडा यामध्ये एकच ब्रह्मतत्व असेल तर? गणेश भट्ट, या बालकांचा असा अंत पाहू नये। त्यांचं वेदांचं ज्ञान पाहून त्यांना शुद्धीपत्र देऊन टाकावं। पंत, याचनेनं मिळवलेलं शुद्धीपत्र आम्हाला नकोय। वेदाकडे पाहिजे या वैदिकांची अंधश्रद्धा दूर झाल्याखेरीज आम्ही शुद्धीपत्र स्वीकारणार नाही। निवृत्ती, पाखंडीपणावर पांघरून घालण्यासाठी वैदिकांना अंधश्रद्धा म्हणू नकोस। जर ज्ञानदेवाच्या म्हणण्याला प्रामाण्य दिसलं तरच आम्ही शुद्धीपत्राचा विचार करू, नाहीतर मुदगलशास्त्रांना जाती बहिष्कृत केलेलंच आहे। तुम्हालाही तुमच्या वडिलांच्या प्रमाणे देहांत प्रायश्चित्त द्यायला ही धर्मसभा मागं पुढं पाहणार नाही। उदय, आपण वैदिक धर्माचे आधार्य आहात, आपली आज्ञा आम्हाला शिरसावंदी आहे, परंतु निसर्ग नियमानुसार या रेड्याला वाचा नाही। त्याच्या मुखातून वैदिक मंत्र बाहेर येऊ शकणार नाहीत। याचा अर्थ ब्रह्मज्ञानाविषयीचं तुझं बोलणं बाष्कळ बडबड आहे असाच होतो। भूदेव, योग सामर्थ्याने आणि गुरुकृपेच्या बळावर निसर्ग नियमांच्या विरुद्ध जाऊन रेड्यामुखी वेद बदवणं मला अशक्य असं नाही, परंतु निसर्ग नियम बदलण्याचा ब्रह्मदेवाचा अधिकार आपल्या हातात घ्यावा असं नाही वाटत मला। का? जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू स्वतःच ब्रह्मरूप असशील तर ब्रह्मदेवाचे नियम बदलायला तुला काय प्रत्यवाय आहे? ज्ञानदेवानी निवृत्तीनाथांच्याकडे पाहिलं। एखाद्या खोल गुहेतून गंभीर ध्वनी घुमावा त्याप्रमाणे निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानदेवा, हे कलियुग आहे। परमेश्वराचं अस्तित्व चमत्कार घडल्याखेरीज कलियुगाला मान्य होत नसतं। पूर्ण बिंबाच्या सूर्यबिंबावर अहंभावाचं सावट आलंय। ते नाहीसं करायचं असेल तर काहीतरी चमत्कारच घडायला हवा। कुरुमावली, आपली आज्ञा असेल तर तेही करूया। ज्ञानदेवाने निवृत्तीनाथांना प्रणिपात केला। निवृत्तीनाथांनी त्यांच्या स्कंदावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला। ज्ञानदेव उठला, क्षणभर डोळे मिटून त्यांनी परमेश्वराचं अनन्य भावे स्मरण केलं आणि एक एक पाऊल टाकत तो रेड्याजवळ आला। रेड्यानं मान वर करून केविलवाणेपणानं पाहिलं। त्याच्या डोळ्यातून आसव गळत होती। ज्ञानदेवानं त्याच्या पाठीवरून ममतेनं हात फिरवला। चेतनेच्या स्पर्शानं कातडी थरारली। ज्ञानदेवानी योग साधन केलं, आपल्या अंतःकरणात नांदणारं सारं ज्ञान उजव्या हातात आकर्षून घेतलं आणि तो ज्ञानवंत हात रेड्याच्या मस्तक मध्यभागी ठेवून योग सामर्थ्यानं ते सर्व ज्ञान शक्तिपात मार्गानं रेड्याच्या मेंदूकडे प्रपाताप्रमाणे ज्ञानदेवानी प्रसारित करायला सुरुवात केली। अनाहत नादाच्या लहरी जुळल्या। रेडा ज्ञानदेवाच्याकडे पाहू लागला। रेड्याच्या मुखातून शब्दही बाहेर पडत नाही असं पाहून गणेश भट्ट म्हणाले, ज्ञानदेवा, हा पाखंडीपणा पुरे झाला, वाचा नसलेला रेडा वेद म्हणणार कसा? म्हणेल भूदेव, म्हणेल। माणूस सुद्धा संथा घेतल्याशिवाय वेद म्हणू शकत नाही। हा तर रेडा आहे, याला कोणीतरी संथा द्यायला हवी। रेड्याला संथा द्यायला आमचे वेद वाटेवर पडले नाहीत, तुला येत असले तर तूच संथा दे। अभावितपणे ज्ञानदेवाच्या मुखातून गंगौघाप्रमाणे ऋग्वेद स्रवू लागला। ओम अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्विजम होतारम रत्नधातमम। ज्ञानदेवाच्या मुखातून बाहेर पडणारे ऋग्वेदाचे स्वर वातावरणात घुमले, अंतरिक्षात उंच गेले। ब्रह्मलोकात ब्रह्मदेवापुढे ऋषीमुनी ऋग्वेद म्हणत होते, त्या स्वरात हे स्वर मिसळले, अधिक तेजस्वी झाले, स्वनातीत वेगानं खाली आले, रेड्याच्या कर्णरंध्रातून हृदयस्थली गेले। हृदयातील ब्रह्मतत्वाचे ज्ञानतंतू कंप पाहू लागले। त्या कंपनाचे ध्वनी घेऊन आत्मप्रेरणा मेंदूकडे गेली। मेंदूमध्ये पूर्ण प्रकाशाची दीप्ती झाली। मेंदूचा संदेश जिव्हेवर आला। रेड्यानं ज्ञानदेवाच्या पायावर एक वार मस्तक ठेवलं आणि उच्चरवानं तो रेडा ऋग्वेदाचं पठण करू लागला। ओम अग्निमेळे
पुरोहितं यज्ञस्य देवं ऋत्विजं होतारं रत्नधातमं. सारे वैदिक चक्रावले ज्ञानदेवांना डोळे मिटून घेतले होते. निवृत्तीनाथांच्या डोळ्यामधून अश्रुगंगा वाहू लागली. वाहणारी गोदावरी क्षणभर थबकली. सार चराचर स्तब्ध झालं. फक्त रेड्याची जिव्हा बोलत होती. ओम अग्नि पूर्वे भिरुषी भिरिड्या उनूत नैऋत सदेवां एह वक्षती. गणेश भट्ट दिनमूळ झाले. त्यांच्या तोंडून शब्दही फुटेना. धर्मसभेसाठी जमलेल्या वैदिकांनी आणि धर्ममार्तंडांनी त्या रेड्याला आणि ज्ञानदेवाला साक्षात प्रणिपात घातले. रेडा पठण करतच होता. ओम अग्निनारैमश्नवत् कोशमेव दिवे दिवे यशसं वीरवत्तमम्. पूर्वेला उगवलेलं सूर्यबिंब तिथंच थांबलं. ते माथ्यावर येईना. गोदावरी निश्चल झाली. पशुपक्षी शांत झाले. वाराही वाहिना. फक्त रेड्याचं मंत्रपठण सार वातावरण भरून टाकत होतं. ओम अग्ने यम यज्ञमध्वरं विश्वतः प्रारिभूरसी स इहे मेषु गच्छति अग्निर्होता कविर्ऋतुः सत्यधिश्रस्तवस्तमः देवो देवेभिरागमनम्. गणेश भट्ट थरथर कापायला लागले. ज्ञानदेवाच्या पायावर सारं अंग लोटून त्यांनी त्याचे पाय आपल्या अश्रूंनी धुवून काढले. केवळ शास्त्री पुढे होऊन ज्ञानदेवाला विनंतीपूर्वक म्हणाले, ज्ञानदेवा पशुमुखातलं हे वेदपठण थांबवावं. आपण संपूर्ण ज्ञानी आहात. पशु अविरत वेद म्हणत राहिला तर माणसाच्या धर्माला विश्वासस्थानच उरणार नाही. आपण अंतर्बाह्य शुद्ध आहात. आपण जिथे स्पर्श कराल ते सारं शुद्ध होईल. पण कृपा करून हे वेदपठण थांबवावं. ज्ञानदेवानं डोळे उघडून निवृत्तीनाथांच्याकडे पाहिलं. गुरुमावलीनं मान हलवून अनुज्ञा दिली. ज्ञानदेवानं रेड्याच्या मस्तकावरचा हात काढून घेतला आणि त्याला विनंती केली, महेशराज आपण आणि मी एकाच परमेश्वराचे अंश आहोत. सर्वाभूती एकच परमेश्वर नांदतो हे चिरंतन सत्य आज सकल विद्वानांनी मान्य केलं आहे. आपण माझ्या विनंतीला मान देऊन ऋग्वेदाचं पठण केलं. मीच नाही सारी मनुष्यजात दिपून टाकलीत. आता कृपा करून हे वेदपठण बंद करावं आणि आपल्या पूर्वकक्षात प्रवेश करावा. ऋग्वेदाचं पठण थांबवून त्या महिषानं ज्ञानदेवाच्या पायावर आपलं मस्तक ठेवलं. स्तब्ध झालेला सूर्य माथ्यावर येऊ लागला. या अघटित चमत्काराचं गुणवर्णन करीत गोदावरी वाहू लागली. महिषमुखातील वेदघोष पकडून वारा निघाला. पक्षीगण मंजूळ कूजन करू लागले. गणेश भट्टांनी ज्ञानदेवाला उराशी कवटाळलं. भरल्या कंठानं ते म्हणाले, ज्ञानदेवा तू ज्ञानियांचा राजा. आम्ही दीन अज्ञानी पामर. तुला आम्ही एकेरी नावानी तरी कसं संबोधावं. तू प्रत्यक्ष ज्ञानरूपी ईश्वरच आहेस. आमच्यावर दया कर आणि हातून घडलेल्या पातकाबद्दल प्रायश्चित्त सांग. गणेश भट्ट आपण व्युत्पन्नात. आपल्याला आम्ही प्रायश्चित्त ते काय देणार. सर्वाभूती एकच परमेश्वर नांदतो हे श्रेष्ठ सत्य आता आपल्याला उमगलंय. माणूस धर्माचं आचरण करून या श्रेष्ठ सत्याचं सदैव स्मरण करावं. मुदगलशास्त्र्यांच्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन म्हणून त्यांना शुद्धीपत्र पाठवून द्यावं. निवृत्तीनाथ आपण आणि आपली भावंड धन्यात. आता काही काळ पैठणला वास्तव्य करून आपण आपल्या बंधूंच्या ज्ञानाचा आमच्यावर अमृत वर्षाव करावा. मुदगलशास्त्री शुद्ध आहेत. त्यांचं शुद्धीपत्र आम्ही आदरानं आळंदीस पाठवून देऊ. आपल्याला शुद्धीपत्र आम्ही पामरांनी काय द्यावं. परंतु वेदांतर्गत कर्मकांडाचा एक विधी म्हणून आम्ही आपल्याला शुद्धीपत्र देऊ. त्याचा कृपा करून मानपत्र म्हणून स्वीकार करावा. गणेश भट्ट पूर्वसुरींचे वेद आपण वैदिकांनीच आजवर जिवंत ठेवले. त्यामुळे वैदिकांचं वर्णाश्रमातलं स्थान श्रेष्ठ आहे. परंतु सामान्य जनांना वेदज्ञान सुलभ करून सांगायला हवं आणि त्यासाठी आम्हाला हरिभजन करायची परवानगी असावी. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वराने पूर्ण ज्ञान दाखवलंच आहे. आपण कृपा करून हरिभजनाची महती सांगावी. सारे पैठणकर इथे जमले आहेत. हरिभजनाच्या वर्षावात त्यांना कृतार्थ करावं. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवाकडे पाहिलं. ज्ञानदेव हसले. त्याने आपल्या पडशीतले पाषाणाचे टाळ काढून त्याचा ताल धरला. सोपाना मुक्ताई टाळ्या वाजवून त्याच तालाचं अनुकरण करू लागले. निवृत्तीनाथांनी नाम महती सांगायला सुरुवात केली.
क्षेत्र निवास मोहिनी उजव्या हाताला पवित्र प्रवरा वाहत होती. भगवान विष्णूंनी समुद्र मंथनाच्या वेळी देवांना अमृत वाटलं ते याच पवित्र निवास तीर्थक्षेत्री प्रवरा गोदावरीचा संगमी जवळच. अशा या पवित्र तीर्थक्षेत्री आल्यानंतर आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवायची असं निवृत्तीनाथांनी ठरवलं. शिवमंदिरामागच्या आमराईत बसून वाहत्या प्रवरेकडे पाहत निवृत्तीनाथ ज्ञानदेवाला म्हणाले, ज्ञानदेवा, सर्वसामान्य जीव ऐहिक दुःखानं व्याप्त आहे. त्याच्यावर शुद्ध ज्ञानाचा वर्षाव करायला हे स्थान अतिशय सुयोग्य आहे. विष्णूनं इथं देवाना अमृत वाटलं, तू ज्ञानामृत वाट. श्रीकृष्ण अवतारात परमात्म्यानं गीता सांगितली, त्या श्रेष्ठ ग्रंथावर तू प्राकृतात भाषांतर केलंस, तर गीतेमधील कर्मयोगाच्या विवरणामुळं या जनतेची निश्चितपणे आत्मजागृती होईल. मोक्षासाठी रूढीनं दिलेलं कर्मकांड आचरणात आणणं सर्वसामान्य माणसाला कठीण झालंय. तू सगुण भक्तीचा एक अलौकिक शेला तुझ्या भावपूर्ण शब्दामधून विणायला सुरुवात कर. हरिनामाचा एक एक धागा गुंफून हा अलौकिक शेला दुःखितांच्या शरीरावर पांघर. वर्णाश्रमात जन्मलेल्या माणसाला ईशदर्शनाची भ्रांत पडली आहे. अहंकारानं माणूस धर्म क्षणोक्षणी पदतळी तुडवला जातोय. प्रत्येकानं मुखी ईशनाम घ्यावं म्हणून तू सगुण परमेश्वराची महती जनता जनार्दनाला सांग. प्राजक्ताच्या फुलांच्या देठामध्ये जसा सुगंध सामावलेला असतो तसा सुगंध तुझ्या शब्दांना येऊ दे. तुझी शब्दवेल त्या सुगंधात चिंब भिजून जाऊ दे. आज माणूस अर्जुनाप्रमाणेच भ्रांतचित्त आहे. सगळे सोऱ्यांच्या मेळात गुंतून तो पूर्ण सुख हरवून बसलाय. त्याच्या पुढे तू आत्मरूप कैवल्याची महती सांग. सद्गुरु गहिनीनाथांचा हा आत्मज्ञानाचा मार्ग तू पुढे चालवावास असं मला वाटतं. हरिमहतीची रसाळ कथा गाऊन पौरजनांना तू वैष्णव रूप दे. या वैष्णवांच्या हाती जर आत्मज्ञानरूप ठेवा ठेवला तर घरोघरी सगुण भक्तीच्या वेलीवर आत्मज्ञानाची मधुर फळं लागतील. ज्ञानदेवा, हे सत्कार्य आता तुझ्याच हातून आणि याच पवित्र तीर्थक्षेत्रात होणार आहे याची मला फार पूर्वीपासून अंतप्रेरणा होतीये. पैठणला एका संध्याकाळी तू आळंदीच्या इंद्रायणीची आठवण काढलीस. त्यावेळी मी काय म्हणालो आठवत आहे तुला? आठवत आहे गुरुमावली, सारं काही आठवत आहे. आपण म्हणाला होता, आणखी एक सरिता आपली वाट पाहतीये, प्रवरा. गुरुमावली, आपल्या आशीर्वादानं या प्रवरेची तृष्णाही मी आनंदानं शांत करीन. गीतेवर प्राकृतात भाष्य केलं तर जनमानसाला निश्चितपणे आत्मस्वरूपाची जाणीव होईल. या शिवमंदिरात आपण हा वाग्यज्ञ करूया. सच्चिदानंद हे भाष्य शब्दबद्ध करून ठेवतील. आता गुरुमावली, फक्त आपला आशीर्वाद हवा. ज्ञानदेवा, पूर्वी सद्धर्म संरक्षणासाठी परमेश्वराला अनेक अवतार घ्यावे लागले. या कलियुगात देवाचं कार्य तू केलंस तर परमेश्वरी आनंदित होईल, तुझ्या शब्दात नित्य वास्तव्य करून राहील. आपल्या आशीर्वादे असं घडलं तर ते माझं परमभाग्यच नाही का? ज्ञानदेवा, सत्कर्माला मुहूर्त नको. उद्यापासूनच या शिवमंदिरात तू तुझ्या वाग्यज्ञाला आरंभ कर. आज्ञा गुरुदेव, आज्ञा. संध्याकाळचा प्रसन्न वारा आला आणि या अलौकिक वाग्यज्ञाचं आमंत्रण द्यायला चारी दिशांना धावला. नेवाशाचं प्राचीन शिवमंदिर पौरजनाने फुलून गेलं होतं. निवृत्तीनाथ आसन मांडी घालून बसले होते. त्यांच्या शेजारी सोपाना मुक्ताई कानात प्राणावून उत्सुकतेनं बसले होते. रावळाच्या प्रांगणात तो वेदज्ञ महिषही उत्सुकतेनं उभा होता. देवळात येणारी माणसं त्याला वंदन करून सभामंडपात दाटीवाटीनं शिरत होती. या हेमाडपंथी देवालयाच्या एका प्रशस्त दगडी खांबाशी ज्ञानेश्वर समोर भगवद्गीतेची प्रत ठेवून विनम्रपणे बसले होते. सारं रावळ आस्तिकाने फुलून गेलं होतं. जो तो या प्रतिभावंत बालयोग्याच्या मुखातून बाहेर पडणारं शब्द ब्रह्म आपल्या अंतरामध्ये साठवून ठेवण्यासाठी हृदयाची सारी कवाडं उघडून उत्सुकतेनं बसला होता. समोर भुर्जपत्रांची चळत आणि मोरपिसांची लेखणी ठेवून सच्चिदानंद सिद्ध झाले होते. ज्ञानेश्वरांनी क्षणभर आपले नेत्र मिटून घेतले आणि आत्मस्वरूपाची अनन्यभावे प्रार्थना केली. आत्मस्वरूपानं प्रतिभेला कानमंत्र दिला, गुरुचरणाला अभिवादन करून प्रतिभेनं शब्दकळेचा हात हाती घेतला. शब्दकळा प्रतिभावंत झाली आणि ज्ञानेश्वरांच्या मुखातून बुद्धिदात्या गजाननाचं स्तवन करायला लागले. हे निर्गुण ब्रह्मा आत्मस्वरूपा, तू सर्वांचा आदी असून साऱ्या वेदांनीही तुझंच प्रतिपादन केलंय. तू स्वयंप्रकाशी आहेस. सकळ जगाच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा जो गणपती तो तूच आहेस. बुद्धिदात्या गजाननाची स्तुती करून ज्ञानेश्वरांनी देवी सरस्वतीचं स्मरण केलं.
आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिनेमिया। नूतन शब्दरचनेचा अभिनव विलास करणारी आपल्या चतुर आणि गूढ अभिप्रायाने सगळ्या विश्वाला मोहिनी घालणारी जी आदिमाया सरस्वती तिला मी वंदन करतो। मजरदयी हा सद्गुरु जेणे तारलो हा संसार पुरु म्हणून विशेषे हा अत्यादरु विवेकावरी। गुरुस्तुतीचं वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांना आपल्या प्रतिभेनं मंत्रमुग्ध केलं। लोकव्यवहारातले दृष्टांत देऊन गुरुस्तुतीचा महिमा सर्वसामान्यांच्या पुढे साकार केला। ज्ञानेश्वर सांगत होते सच्चिदानंद मुग्धपणे ही शब्दमौक्तिक भुर्जपत्रावर साकारत होता। ज्याप्रमाणे पायाळूच्या डोळ्यात अंजन घातलं असता त्याच्या दिव्य दृष्टीमुळे भूमिगत धनी दृष्टोत्पत्तीस येत, चिंतामणी हाती सापडला असता साऱ्या मनोकामना सिद्धीस जातात। त्याप्रमाणे श्री निवृत्तीनाथांच्या कृपेनं माझे सारे मनोरथ सिद्धीस गेले। ज्याप्रमाणे झाडाच्या मुळांना पाणी घातलं तर त्याच्या साऱ्या फांद्या टवटवीत होतात। सर्व तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य एकाच समुद्र स्नानानं लाभतं किंवा अमृतरस सेवन केलं असता साऱ्या रसांची गोडी अनुभवता येते। त्याप्रमाणे सद्गुरूला शरण गेलं तर त्यांच्या कृपेनं आत्मज्ञान सिद्धी होऊन त्याबरोबरच साधकाच्या अंतःकरणातल्या साऱ्या आकांक्षा परिपूर्ण होतात। पौरजन भारावून ही गुरुमहती श्रवण करत होते। समोरच्या गीतेच्या पोथीला वंदन करून ज्ञानेश्वर म्हणाले, ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथियेला व्यासबुद्धी निरविले निरवधी नवनीत। क्षीरसागर मंथनातून ज्याप्रमाणे नवनीत तयार झालं त्याप्रमाणे श्रीमत व्यास महर्षीनी वेद वेदांतांचं मंथन करून हे गीतारूपी नवनीत तयार केलेलं आहे। आकाशाला कवटाळण्यासाठी आकाशाहुनी थोरपण हवं। मी मात्र माझ्या दोन बाहूनीच हे कार्य करायला उद्युक्त झालोय, ते केवळ सद्गुरूंचा आशीर्वाद आहे म्हणून। निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना मध्येच थांबवलं। ज्ञानदेवा, अरे पौरजन उत्सुक झाले आहेत, आता प्रत्यक्ष ग्रंथावर निरूपण करायला सुरुवात करावी। आज्ञा गुरुमावली, आज्ञा। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय। तरी पुत्रस्नेहे मोहितो धृतराष्ट्र असे पुसतु म्हणे संजया सांगे मातु कुरुक्षेत्रे। ओबी ओबी मधून ग्रंथरचना पुढे पुढे धावू लागली। एखाद्या तेजस्वी प्रपाताप्रमाणे ज्ञानेश्वरांच्या मुखातून ओवी मागून ओवी सतत स्रवू लागली। इंद्रधनुष्याच्या तुषाराप्रमाणे जीवनाचे विविध रंग सर्वत्र उधळले गेले। मग संजय म्हणे राया ते ऐके तो पार्थू तेथे शोकाकुल रुदनाते करीतु असे। अर्जुन शोकानं रुदन करत होता, तू कोण आहेस आणि काय करतोयस याचा प्रथम विचार कर असा परमेश्वरानं त्याला उपदेश केला। म्हणे अर्जुना आदि पाही हे उचित काय ये ठाई तू कवण हे काई करीत हासे। वाङ्मयाच्या या अमृतकुंभामधून बरसणाऱ्या शुद्ध ज्ञानाच्या अमृतधारांचं पौर्वजनांच्या हृदयावर अभिसिंचन होत होतं। आत्म्याचं विवेचन करताना ज्ञानेश्वर म्हणाले, जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढिजे वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाति नरोपराणी। जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढिजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे। या आत्म्याला शस्त्रही तोडत नाही, याला अग्नी जाळत नाही, पाणी भिजवत नाही, वारा सुकवत नाही, हा विनाशी सर्वव्यापी स्थिर अचल आणि चिरकाल राहणारा आहे। अर्जुना हा नित्यू अचलू हा शाश्वतू सर्वत्र सदोदितू परिपूर्ण। या परमात्म्याचं ज्ञान होणं हेच अतिशय महत्त्वाचं आहे। ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिर बुद्धी जो निरसूनी उपाधी भेदरहित। प्रसन्न ओव्यामधून दररोज गीतार्थाचा पट साकार होत होता। स्वकर्म कर्मसंन्यास ध्यान आणि अभ्यास ज्ञान आणि विज्ञान तारक ब्रह्म राजमुद्रा विभूती विस्तार विश्वरूप दर्शन भक्ती क्षेत्र क्षेत्रज्ञ गुणत्रय विभाग इत्यादी 18 अध्यायांचं विवेचन दर दिवशी ज्ञानेश्वरांच्या समर्थ आणि प्रासादिक वाणीद्वारे श्रवण करून सर्वसामान्य जनमानस कृतकृत्य झालं। साता हि हो सागराते सोपे भरता अमृते दुवाळनो हे ताराते चंद्र करता। साती समुद्र अमृतानी भरून ठेवणं सोपं आहे, कल्पतरूंचे बागी लावता येतील, ताऱ्यांना चंद्र करणं कठीण नाही, परंतु या गीता देवीच्या अर्थाचं वर्म गुरुप्रसादाशिवाय समजायचं नाही। सद्गुरूंच्या कृपेनं
सर्व लोकांना डोळ्यांनी दिसावं असं सुबोध भाष्य माझ्या हातून झालं. गीतेचं अर्थरूप देवालय 18 अध्याय रूपी कळसा सुद्धा रचून त्यामध्ये श्री गुरुचं आत्मलिंग स्थापन करून त्याची पूजा केली. गीता ही निष्कपट माता आहे. मुमुक्षू ही सैरावरा धावणारी अजाण बालका आहेत. या मायालेकरांची दृष्टीभेट घडवून आणणं हा संतांचा धर्म आहे. गुरुमावली, आपल्या प्रसादामुळे हा ग्रंथ समाप्त झाला. माझ्या पूर्वजन्मीचं फळ मला प्राप्त झालं. तुमच्या कृपेनं हे धर्मरूप कीर्तन सांगतेच आलं. आता कृपा करून या वाग्यज्ञानं संतुष्ट होऊन मला आशीर्वाद द्यावा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो धूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते नाहो प्राणी जात प्राणी जात. श्री क्षेत्र पंढरपूर. पूर्वेला चंद्रबिंब अवतरलं. रात्रीचा दुसरा प्रहरी उलटला. ज्ञानेश्वरांना आता निद्राच येत नव्हती. देहाचे सारे बंध शिथिल झाले होते. समाधीची अनिवार्य ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. गुरुमावलीची आज्ञा मिळाली होती. आता फक्त पांडुरंगाची अनुज्ञा हवी होती. ज्ञानेश्वर उठले. राऊळात आले. नंदादीपाच्या शांत प्रकाशात पांडुरंगाची सगुण मूर्ती प्रसन्नपणे उभी होती. ज्ञानेश्वरांनी एकचित्तानं त्या मूर्तीकडे टक लावून पाहिलं. मूर्ती शांत स्वरूपाचं स्मितहास्य करते असं त्यांना भासलं. त्यांनी पांडुरंगाच्या चरणाला आपल्या दोन्ही हाताने मिठी घातली. त्याच्या पावलावर मस्तक टेकून ते भावसमाधीत गेले. डोळ्यामधून चिरंतन भेटीची अपार करुणा झरत होती. ज्ञानेश्वरांच्या मनातले विचार पांडुरंगाच्या आत्मस्वरूपाला आपोआप जाणवत होते. मोह दंभ अभिमान निष्प्रभ झाले. रूढीबंधनं शिथिल झाली. साऱ्या समाजाला सगुण भक्तीची महती पटली. गुरुकृपेनं वाणीला अमृताचं माधुर्य मिळालं. ज्ञानाचा अश्वत्थ अंगणी बहरला. त्या तरुतळी श्रांत क्लांत समाज मानसाला थंडगार सावलीचा विसावा मिळाला. आता या जडदेहाची सांगड अशीच कशासाठी बांधलेली ठेवायची? हे विश्वनाथा, मला आता समाधी घ्यायची, सगुण समाधी. सद्गुरूंची अनुज्ञा मिळाली. आता आत्मस्वरूपा, तुझी अनुज्ञा हवी. आजवर अपार भक्तीनं तुझं गुणगान केलं. पवित्र वेदांचा खरा अर्थ वर्णाश्रमानं पायदळी तुडवला होता. रूढीची बंधनं पायी अडकली होती. माणुसकीची हळुवार फुंकर घालत ही रूढीबंधनं मी तुझ्या सहकार्यानं शिथिल केली. सगुण भक्तीचा सोपा मोक्ष मार्ग सर्वसामान्य माणसाला कळला. त्यासाठी तुला अविरत साकडं घातलं. आपल्या मायेची लीला दाखवून तूही मला सदैव साथ दिलीस. पांडुरंगा, या तुम्हीच्या बंधनातून आता मला सुटू दे रे. तुझ्या स्वरूपात एकरूप होऊन जाऊ दे. सूर जसे तालात मिसळतात तसा, नाद जसा तालात मिसळतो तसा, सूर जसे आलापात मिसळतात तसा, नाद जसा तालात मिसळतो तसा, जीवा शिवाची भेट होऊ दे. लाभलेल्या मनुष्य जन्माची सांगता घडू दे. उभारलेल्या घरावर कळस चढू दे. भक्तीला प्रेमामृताचा पाना फुटू दे. पांडुरंगा, मला अंत नकोय, मला विकास हवाय. शरीराला मूलबंध देऊन सदैव बहरलेली पौर्णिमा मला पाहिजे. चांदण्यांचं आनंद गीत मला सदैव श्रवण करायचं आहे. श्रीहरी, या नरदेहातल्या साऱ्या हेतूंची आता मुक्ती झाली आहे. माझ्या कवाडी, तुझं सगुण रूप मी आनंदानं निरखतोय. मी आनंदात आहे, अखंड अपार आनंदात आहे. दुःख खेद यांचा कुठलाच बडीवार आता उरला नाही. ही आनंदगाथा तुझ्या चरणयुगलावर अर्पण केली आहे. माझं मी पण सरलाय, तू पणही सरलाय. आपण दोघंही एकरूप झालोय. श्री ब्रह्माचा अनादि ओंकार आपल्या दोघांच्या हृदयात सदैव परावर्तित होतोय. या ओंकाराला दिशांचं माध्यम नाही, शब्दाची आर्तता नाही, तालाची क्षितिज नाहीत. याला फक्त एकच तेजस्वी कोंब आहे, नवनिर्मितीचा, विश्वशांतीचा, सौख्य समृद्धीचा. अवकाशाच्या पोकळीत हा ओंकार स्वर भरून उरलाय. चिदानंदाची अलौकिक स्तोत्रगात तो सृष्टीच्या निर्मितीपासून अवकाशात विहार करतोय. जिथं वेदनेचं अस्तित्व आहे तिथं ती वेदना आनंदरूप करायला तो वादळाची झेप घेऊन जातोय. जिथं क्रौर्य आहे तिथे तडितेचा वर्षाव करतोय. जिथं अज्ञान आहे तिथे शुद्ध ज्ञानाची बरसात करतोय. दयाघना,
तुझ्या आशीर्वादानं हा अलौकिक ओंकार स्वर मला माझ्या मुठीत पकडून ठेवायचा आहे. माझ्या सगुण समाधीच्या कबाडी जो येईल ना त्याला चिदानंदाचं हे स्तोत्र ऐकवायचं आहे. सगुण भक्तीच्या वेलीवर या ओंकार स्वरांना शिंपडायचं आहे. ही सारी कर्तव्य मला जडदेहाची ही सांगड अशीच बांधलेली ठेवून नाही पार पाडता यायची रे. आता कृपेचा वर्षाव कर आणि आनंदानं सगुण समाधीची अनुज्ञा दे. ज्ञानेश्वरांच्या मनातली एक विरहिणी अभावितपणे पांडुरंगाच्या कृष्ण स्वरूपाला अळवू लागली. क्षेत्र आळंदी एकादशीचा दिवस उजाडला.
सारी आळंदी हरिनामाच्या गजरानं दुमदुमून गेली. ज्ञानदेवाची सारी सेवा आता आपणच करायला हवी असं नामदेवाने ठरवलं. एकादशीच्या दिवशी त्याने रात्रभर कीर्तन केलं. द्वादशीला उपोषणाचं पारणं साऱ्या आळंदीकरांनी आपल्या अंगावर घेतलं. मुद्गल शास्त्र्यांनी आणि रमाबाईंनी इंद्रायणीच्या काठावर साऱ्या भागवतांची भोजन पंगत बसवली. धर्म पंथ वर्ण जाती सारे भेदभाव विसरून वैष्णवांची ती पंगत मुद्गल शास्त्री आणि रमाबाई वाढत होते. प्रत्यक्ष पांडुरंग आणि रुक्मिणीच यांच्या स्वरूपानं हा भोजन प्रसंग पार पाडतायत असं नामदेवांना वाटलं. रमाबाईंनी रुक्मिणी रूप घेऊन ज्ञानेश्वरांच्या पाठीवरून ममतेनं हात फिरवला. त्यांच्या पानात दैवात कालवून तो त्या आपल्या हातानं ज्ञानेश्वरांना भरवू लागल्या. ज्ञानेश्वरांना वाटलं, इंद्रायणी काठच्या पर्णकुटीत आपली माताच आपल्याला अपार वात्सल्यानं हा राघू चिमण्यांचा घास घालते. निवृत्तीनाथ अंतर्बाह्य शांत होते. सोपाना ब्रह्मस्वरूपात वेढला होता. मुक्ताईचा सारा देह चेतनेनं दैदिप्यमान झाला होता. नामदेव मात्र सारखे तळमळत होते. द्वादशीची सारी रात्र त्यांनी जागून काढली. आपल्या चारी मुलांच्याकडून त्यांनी समाधीस्थान आतून बाहेरून स्वच्छ करून घेतलं. समाधीच्या आसनाभोवती बेल तुळशी फुलं हंतरून ठेवली. त्रयोदशीची सकाळ उजाडली. ज्ञानेश्वरांनी इंद्रायणीवर स्नान केलं. सुवासिनीने त्यांना ओवाळलं. वैष्णवांनी त्यांच्या कपाळी बुक्का लावला. नामदेवांनी चंदनाची उटी करून ठेवली होती, ती त्यांनी स्वतःच्या हातानं ज्ञानेश्वरांच्या अंगाला लावली. सच्चिदानंदांनी ज्ञानेश्वरांना प्रणिपात करून त्यांच्या कंठात तुळशीची सतेज माळ घातली. मुद्दाम तयार केलेली भावार्थ दीपिकेची आवृत्ती त्यांनी समाधीस्थानी नेऊन ठेवली. साऱ्या वैष्णवांनी हरिनामाचा गजर केला. शिंग तुतऱ्या निनादू लागल्या. ढोल दमामे गरजू लागले. मंद पावलं टाकीत ज्ञानेश्वर सिद्धेश्वराच्या दर्शनाला निघाले. सभोवतालचे सगळे सोयरे दुःखाश्रू ढाळत होते. ज्ञानेश्वरांना क्षणभर करुणा आली, पण नंतर त्यांनी आपले नेत्र मिटून घेतले आणि स्वानंद सरोवरात प्रवेश केला. नामदेवाच्या कंठातील वीणा आपल्या हाती घेऊन त्यावर आपली मृदुल बोटं फिरवत ज्ञानेश्वरांनी अनाहत नाद निर्मून साऱ्या वैष्णवांच्या संभ्रमाची शांती केली. स्तब्ध होऊन ते वैष्णव ज्ञानेश्वरांच्या कंठातून बाहेर पडणारी शब्दमौक्तिका ऐकायला उत्सुक झाले. मुक्त स्वरात ज्ञानेश्वर म्हणत होते, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. नाम आठविता रूपी प्रगट पैसारा, नाम आठविता रूपी प्रगट पैसारा. मध्यान्न प्रहर झाला. निवृत्तीनाथ आणि पांडुरंग स्वरूप नामदेवानी परमात्म स्वरूपात एकरूप झालेल्या ज्ञानेश्वरांच्या स्कंदाला धरून त्यांना उठवलं. साऱ्या वैष्णवांनी जय जयकार केला. गुलाल बुक्का उधळला गेला. आकाशात देव यक्ष गंधर्व स्तुतिस्तोत्र गात असावेत त्याप्रमाणे भजनाने सारा परिसर व्यापला. ज्ञानेश्वरांनी सद्गुरू निवृत्तीनाथांच्या पायावर मस्तक ठेवून त्यांना प्रणिपात केला. निवृत्तीनाथांनी अपार स्नेहानं ज्ञानेश्वरांना आलिंगन दिलं. सारा परिसर स्तब्ध झाला. निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानदेवा, सद्गुरूची अमर्यादा तू कधी केली नाहीस. आज परमात्म स्वरूपाची प्राप्ती होत असताही तू माझा आशीर्वाद घेतलास. गुरुशिष्यपणाला आनंदरूप दिलंस. जनता जनार्दनाला गीतार्थ सांगून त्यांच्या कंठात आत्मज्ञानाच्या गुढ माळा घातल्यास. तुझ्यासारखा तूच आता पुन्हा असा द्रष्टा त्रिभुवनात होणे नाही. स्वानंदात रमलेल्या ज्ञानेश्वरांच्या मुखकमलावर एक दिव्य हास्य विलसत होतं. निवृत्तीनाथाने आणि नामदेवाने त्यांना समाधीस्थानी आणलं. नामदेवाने सिद्धेश्वरासमोरचा पुरातन ढवळा नंदी हलवला. विवरामध्ये प्रवेश केल्यावर ज्ञानेश्वरांना आसनावर बसवून नामदेवांच्या अंतःकरणातले पांडुरंग म्हणाले, ज्ञानदेवा, सूर्य चंद्र तारे आकाश जोवर स्थिर आहेत तोवर तुझी समाधी स्थिर राहील. नामदेवांनी नंदादीप चेतवला. रत्नदीपाचा प्रकाश पळावा त्याप्रमाणे सारी समाधी स्वर्गीय प्रकाशानं उजळून निघाली. ज्ञानेश्वरांनी पद्मासन घातलं. नामदेव भरल्या कंठानं म्हणाले, ज्ञानदेवा, जोपर्यंत हे क्षितिमंडळ आहे समुद्र तळ आहे तोपर्यंत तुझी संजीवन समाधी निरंतर राहू दे. कल्पक्षयानंतर तू यथाकाली पांडुरंग स्वरूपात एकरूप होशील. या अवनीवर जो तुझ्या पवित्र नामाचा जप करील तो सदैव पूर्ण ज्ञानी होईल. ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना आणि नामदेवांना पुन्हा एकदा मस्तक लावून नमस्कार केला. नामदेवांच्या स्वरूपात त्यांना सदैव पांडुरंग दर्शन होत होतं. या सगुण रूपाकडे अनिमिष नेत्रांनी पाहत ज्ञानेश्वर म्हणाले, ज्ञानदेव म्हणे सुखी केले देव पाद पद्मी ठेवा निरंतर निरंतर.
त्रिवार हात जोडून ज्ञानेश्वराने आपले नेत्र मिटून घेतले. भीममुद्रा लावली. नंदादीपाचा शांत प्रकाश सर्वत्र पसरला. सुगंधित फुलांचा मंद सुगंध वातावरणात दरवळत होता. तुलसीपत्राने समाधीचं पावित्र अधिकच पवित्र केलं होतं. समाधीस्थ ज्ञानेश्वरांना वंदन करून निवृत्तीनाथ आणि नामदेव बाहेर आले. नामदेवांनी थरथरत्या हाताने समाधीवर जळशळा बसवली. निवृत्तीनाथ एकचित्त होऊन त्या शळेकडे पाहू लागले. सार चराचर स्तब्ध झालं. अश्वत्थावर कधी न दिसणारी सतेज फुलं उमलली. त्या फुलांचा या शळेवर वर्षाव झाला. वाहती इंद्रायणी अभावितपणे थांबली. वारा समाधीवर विंजण घालू लागला. नामदेवांच्या भावना प्रधान मनाला हे सारा असह्य झालं. ते भरल्या कंठानं म्हणाले, आंगणे कोणास दाथा कंठ माझा गाठला. सांगणे कोणास दाथा कंठ माझा गाठला. आसवानी या शिळेचा काठ ओला जाहला. आसवानी या शिळेचा काठ ओला जाहला. मेघ मी निष्प्राण उडलो. मेघ मी निष्प्राण उडलो. सकल वर्षावर्षिणी जड शिळा मी पाहिली. जड शिळा